आई बाबांनी मुंबईला कायमचा शिफ्ट व्हायचा निर्णय घेतलाय आणि माझं आणि अमेयचं पुढचं शिक्षण सुद्धा मुंबईला नीट होऊ शकतं त्यामुळे आम्हाला जावंच लागणार आहे. आज आम्ही हे घर हे गाव सोडून कायमचे मुंबईला माझ्या धाकट्या भावाकडे राहायला चाललो. मी त्यांचा मोठा भाऊ आहे. काय म्हणता तुम्ही त्यांचा भाऊ? आमच्या मोठ्या साहेबांना तुम्ही त्यांचा भाऊ म्हणतात? आपलं तोंड पाहिलंय का हर्षद? इज ऍब्सोल्युटली राईट. माझ्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याला. ओळख असल्याखेरीज कोणालाही गेट मधनं आज सोडायचं नाही. माझ्या बरोबर जेवायला बसायची लायकी तरी आहे का त्यांची? अहो पण ते साहेबांचे भाऊ आहे. आई भाऊ बिहू काही नाही. अरे तुम्हाला कशाला त्यांचा पुळका येतोय? तुम्हाला इथे आमच्या कामासाठी ठेवले आणि ते घरात आल्यानंतर त्यांना काम व्यवस्थित समजावून सांगा. आपल्या घरातले नियम सांगा. कळलं? कसली माणसं आहेत ही? आपल्याच रक्ताच्या नात्याच्या माणसांशी असं कोणी वागतं का? सख्ख्या भावाला आणि वहिनीला मान द्यायचं सोडून त्यांना घरगडी म्हणून गिनतायत. खरंय, पैसा रक्ताच्या नात्याला दूर करतो. या घरात जस जसा पैसा येत गेला तस तशी माणुसकी दूर झाली. आज कुठे या घराला घरपण मिळेल अशी आशा निर्माण झाली होती तर ती आशा ही फोल ठरली. अगं गौरी, झाली की नाही तयारी? हो झाली झाली अगं. आणि हे बघ जपून जा. का बाबांना पाठवू बरोबर युनिव्हर्सिटी? नाही नको अगं. आता या शहरात मला एकटीने जायची सवय करूनच घ्यायला हवी की नाही? आई ऑल द बेस्ट ना. थँक्स रे. आणि पास बीस होशील ना? नाही म्हणजे काही टेन्शन वगैरे आलं ना तुला तर सरळ एक काम करायचं, माझ्या नावाचा जप करायचा. बघ तुझा रिझल्ट इतका अप्रतिम लागेल ना. आणि एकदा का रिझल्ट लागला आणि जर तुला चांगले मार्क मिळाले तर मला गिफ्ट द्यायचं. तुला गिफ्ट कशाबद्दल? रिझल्ट माझा लागणार आहे. नाही मग ह्याला कशाबद्दल गिफ्ट? अगं तुझं ठीक आहे ग, तुला भरपूर गिफ्ट मिळतील. आता काय आई बाबा पण तुला गिफ्ट घेतील, काका पण घेतील, माझं काय, मला कोण घेणार गिफ्ट? आणि जर चांगले मार्क मिळाले तर तुला गिफ्ट मला द्यावंच लागणार. शहाणाच आहेस. नाही आणि काकांकडून गिफ्ट नकोय मला. हो नको तर नको ना, जाऊ दे. आपल्याला काय? बाई मी निघते. मी ह्याच्याशी काय गप्पा मारत बसले? जपून जा. हो हो आणि लवकर ये, मी वाट बघते. हो तू काही काळजी करू नकोस, मी अशी गेले आणि अशी आले. हा काय ग, चांगला लागेल ना रिझल्ट गौरीचा? हो नक्की चांगला लागेल. हसायला काय झालं? हो सकाळपासून बघतेय मी तुम्हीच किती अस्वस्थ झालायत. जिचा रिझल्ट आहे तिला काहीच टेन्शन नाही आणि तुम्हीच सकाळपासून फेऱ्या मारताय इकडे तिकडे. शांत व्हा, सगळं ठीक होईल. काय ग, इतका महत्वाचा रिझल्ट आहे गौरीचा, दडपण येणारच ना. कसा लागतोय कोणास्ट. पोरीने खूप मेहनत घेतली ग या परीक्षेसाठी, त्याचं फळ तिला मिळायलाच हवं. हो मिळेल. हो तिने कष्ट केलेत ना, मग फळ सुद्धा चांगलंच मिळेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका. बरं ईश्वरनी कामाला कधीपासून बोलावलंय तुम्हाला आणि काम काय सांगितलंय? कधीपासून असं काहीच म्हणाला नाही. ऑफिस मधनं आला ना तो की विचारीन त्याला. आणि कामाचं म्हणशील तर कंपोजिंग डिपार्टमेंट मध्ये काम असणार आहे असं त्या दिवशी म्हणाला. कंपोजिंग म्हणजे?
कंपोजिंग म्हणजे नवीन चाली तयार करणं, धून तयार करणं असलं. अहो मग चांगलंय की तुमच्या प्रतिभेला साजेस काम मिळेल तुम्हाला. ते बरोबर आहे ग, आणि काय हार्मोनियम वर सगळ्या चाली तयार करणार, तेही स्वतःच्या आनंदासाठी. हे वेगळं आहे ना, इथे अनेक लोक असतात, इन्स्ट्रुमेंट असतात, ते कसं काय मला जमणार आहे कोणास. जमेल हो, नक्की जमेल. आणि ईश्वरनी तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे, ते तुमचं काम आणि तुमची प्रतिभा ओळखूनच ना. जमेल तुम्हाला नक्की. चला, देव करो आणि तू म्हणते तसंच हो. ईश्वरनी इतक्या विश्वासाने आपल्याला इथे बोलवून घेतलंय, त्याच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. गौरी अजून कशी आली नाही ग? अहो येईल हो. येईल काय, अनोळखी शहर आहे, युनिव्हर्सिटी मध्ये गेली आहे. खर तर मीच जायला हवं तिच्या बरोबर. काही हरवत नाहीये ती, चांगली हुशार आहे. या मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये अडकली असेल, येईल एवढ्यात. तू आली बाबा. अग काय ग, किती वेळ हा, तुझी काळजी वाटून जीव गेला होता माझा. हो आता आलीये ना मी बाबा. अग आलीये काय, किती वेळ ओरडतच राहणार आहात की रिझल्ट पण विचारणार आहात? काय काय लागला रिझल्ट? रिझल्ट म्हणजे बोल ना बाबा. विद्यापीठाने पत्र दिलंय मला. गौरी अगं काय लिहिलंय त्या पत्रात सांग ना. पत्रात काय ग बाबा? अगं काय झालं बाबा? अगं हसतेस काय? अरे बाबा तुम्ही असं तोंड करता ना की कंट्रोल जातो. अगं गौरी सांग काय रिझल्ट लागलाय? मला फर्स्ट क्लास मिळालाय, मी 8वी आली आहे युनिव्हर्सिटी मधून. अगं काय सांगतेस काय पोरी? अगं हुशार आहे ग माझी मुलगी, खरंच अभिमान वाटतो तुझा, खूप मोठं केलंस माझं नाव पोरी, खरंच खूप बरं वाटलं मला. अशीच खूप मोठी हो, खूप नाव कमाव. बरं वाटतंय ग पुरी. थँक्यू बाबा. तुमच्या डोळ्यात पाणी? अगं नाही ग, काही पाणी वगैरे काही नाही. अगं एकदम लहानपणची गौरी आठवली मला. एकदा कडेवर घेतली ना की खाली उतरायचीच नाहीस. बोबडं बोबडं बोलायची, तुरु तुरु चालायची, असा माझा हात धरून. दिवस कसे भुरकन उडून गेले, नाही कळलंच नाही काही. छान छान छान, अभिमान वाटतो मला तुझा, माझं नाव खूप मोठं केलंस बाळा. बाबा पण अजून काहीच केलेलं नाहीये मी, ही तर फक्त सुरुवात आहे. आता मुख्य म्हणजे आधी MBA करायचंय चांगल्या युनिव्हर्सिटीतून, आणि मग जॉब करून स्वतःची कंपनी सुरू करणार आहे. करशील, नक्की करशील, मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि गाण्याचं काय ग? भाऊ गाणं तुमच्याकडून मिळालंय की नाही मला असं कसं विसरेन मी? गाण्याचा रियाज मी चालूच ठेवणार. बघ सविता बघ, हे नवीन घर आपल्याला खूप लाभदायी ठरलं नाही? छान छान गोष्टी घडतायत. देवा तुझी कृपादृष्टी अशीच असो दे रे बाबा आमच्यावर. गौरी देवाला नमस्कार करून ये, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगली प्रार्थना कर त्याच्याजवळ. आणि हो पण ईश्वरला लगेच पेढे देऊया ही आनंदाची बातमी सांगायला हवी. हो आणि ती हार्मोनियम आहे ना, ती काढ, ती आजच देऊन टाकू ईश्वरला. जा 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 चला. आपला हार्मोनियम आपण काकाला का देतोय? अगं अण्णांचीच तशी इच्छा होती, ईश्वर भेटला की ती हार्मोनियम त्याला द्यायची म्हणून. चल चल चल, ईश्वर ऑफिसला निघाला असेल. चल बाबा प्लीज, माझा आहे कैकाल. बोल ना. आपण नंतर जाऊया ना काकाकडे, मला मला हा आनंद फक्त तुमच्या बरोबरच साजरा करायचा. बर गुणाची ग माझी पोर, गुणाची.
येऊ का? हो या ना. माफ करा पण मी ओळखलं नाही तुम्हाला. अगं कशी ओळखणार, आपली भेट झाली आहे कुठे? मी पार्वती, पार्वती माई. तूही पार्वती माईच म्हण. ईश्वरच्या घरातली सगळी कामं मी पाहते. बरं झालं तुम्ही आलात ते. मला ना खूप एकटं वाटत होतं, करमतच नव्हतं. का ग, घरात कोणी नाही आहे का? अहो आहेत ना, हे आहेत, गौरी अमे आहे, पण सगळे आपापल्या कामात. माझ्याशी बोलायला कोणालाच वेळ नाही आहे. गावाला असताना बरं होतं, कोणी ना कोणीतरी असायचं बोलायला. ते खूप एकटं वाटतो. आता एकटं वाटणार नाही. माझी कामं आटपली ना की मी येत जाईन गप्पा मारायला. नक्की या. तुम्ही इथेच राहता? हो, इथेच वर बाजूला माझी खोली आहे. कधीपासून काम करता तुम्ही इथे? मी इथे 18 वर्षापासून. बघ, ईश्वर जसा गावाहून आलाय ना तशी मी त्याला ओळखते. काय सांगताय काय? हो, अगं या डोळ्यांनी त्याला मोठं होताना बघितलंय मी. तुला सांगते, झोळी घेऊन आलेला ईश्वर आणि आज बिझनेसमन झालेला ईश्वर. माझ्या हातचं जेवण मोठा झालाय तो. फार मेहनती आणि जिद्दी मुलगा हो. त्यांनी जे जे स्वप्न बघितलं ना ते त्यांनी पूर्ण करून दाखवलं. खरंय तुमचं हे, मला नेहमी सांगतात ना. अहो त्या काळात इतक्या लहान वयात वडिलांचा विरोध पत्करून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मुंबईला आलेला हा एकमेव मुलगा. गावाला असताना असा एकही दिवस गेला नाही की यांनी ईश्वर भाऊजींची आठवण काढली नाही. खूप मोठा झालाय तो. तुला एक सांगते, मला स्वतःच मूल नाही पण मी ईश्वरलाच आपला मुलगा मानते. आणि मालकीणबाईला मुलगी. अगं त्या दोघांचं लग्न पण मीच लावून दिलंय. काय सांगताय काय? मधल्या बऱ्याच वर्षात आमचा काही संपर्कच नव्हता पण इतक्या वर्षांनी भाऊजी गावाला आले आणि आम्हाला इथे घेऊन आले. आता सगळं नीट होईल, आम्ही सगळे आनंदात राहू इथे. हो, फार दिवसांनी या घराला घर पण आलंय बघ. आता एक कुटुंब एकत्र आलंय ना तस. या घरात माणसं असूनही सगळा शुकशुकाट. इथे आवाज यायचा फक्त पैशांचा. पैसा आणि श्रीमंतीनं या घराचं घर पण हरवलं होतं बघ. पण आता सगळं कुटुंब पुन्हा एक झालं ना. तुम्ही आलात ना, घर पण आल्यासारखं झालं बघ. आता आम्ही आलो आहोत ना, आम्ही सगळे मिळून मिसळून राहू. आणि अहो सांगायचंच राहिलं, आज गौरीचा रिझल्ट होता, फर्स्ट क्लास मिळालाय तिला. काय सांगते काय? माझ्याकडून तिला आशीर्वाद आणि शुभेच्छा दे हो. आणि म्हणावं खूप मोठी हो. आणि हो, हे घे, हे दे तिला. हे काय? 10 रुपये. म्हणजे आत्ता एवढेच आहेत माझ्याकडे, पण दे तिला. नको माई, अहो तुमचे आशीर्वादच खूप आहेत आमच्यासाठी. माई म्हणालीस ना, माई म्हणालीस ना, ठेव. आणि तिला पाहिजे ते काय घेऊन दे. सांग तिला आजीने दिलंय म्हणून. एक बोलू पोरी, खूप बरं वाटलं बघ तुझ्याशी बोलून. बऱ्याच दिवसांनी मन मोकळं करायला मिळालं. पण एक सांगते, गावाकडनं शहरात आली आहेस, या शहरातल्या गर्दीतनं धावताना आपल्या माणसांचा हात सुटणार नाही याची काळजी घ्यायची. प्रेमाच्या धाग्यानं आपल्या माणसांना बांधून ठेवायचं. जपा, येते.
हॅलो. अगं किती वाट पाहतोय तुझ्या फोनची. ए तुला कसं कळलं माझा फोन येते? कळलं. ए पण कसं कळलं सांग ना. तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का मला फोन करायला? हो का? हो. बरं ऐक. हा सांग. मी युनिव्हर्सिटीतून 8वी आली आहे. मस्त ना? काय 8वी आलीस? अगं मला इतका आनंद झालाय ना की तू आता मला समोर असतीस ना तर. काय? काही नाही, खांद्यावर बसून ना अख्ख्या गावातून तुझी मिरवणूक काढली असती. वेडा आहेस तू. अगं हो खरंच. तू ये गावात, खूप धमाल करू आपण. नाही ती धमाल आपण करूच रे. पण तुम्ही विसरलायत का? तुम्ही पण फायनल इयरला होतात. तुझा काय लागलाय रिझल्ट? अगं गौरी तू परत कधी येणार असते मला सांग. अगं अख्खा गाव खुश होणार आहे. मोठ मोठ्या नेत्यांचं स्वागत समारंभ करतात ना, तसं तुझा स्वागत समारंभ करणार आहे गावातली लोक. तू विषय बदलतोयस मीर. आधी सांग मला रिझल्ट काय लागलाय. अगं जाऊ दे ना, तुझा रिझल्ट चांगला लागला ना बस. मीर तू सांगतोयस की नाही? तुला शपथ आहे माझी. हे बघ बघ, शपथ वगैरे घालू नको. आधी शपथ सुटली म्हणून सांग. सुटली आता सांग लवकर. गौरी मी नापास झालोय 2 विषयात. काय? आणि आई सांगत होती आता शिक्षण पुरे झालं, आता कामधंदा शोध. तिचं पण बरोबर आहे म्हणा. कामधंदा शोधायला हवा, पोटापाण्याचं कठीण. प्रॉब्लेम होईल का सगळा? हे बघ असं काहीच होणार नाही. हे बघ मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू नक्की काहीतरी मार्ग काढशील यात. तुझा विश्वास आहे ना, मग झालं. मी नक्की कामधंदा शोधून काढी, खूप मेहनत करी. अगं पण गौरी आपल्या गावात कामधंदा आहे कुठे? तालुक्याला जाऊन काहीतरी शोधावं लागेल. मी तुला एक उपाय सांगू. काय? तू इकडे का नाही येत मुंबईला आमच्याकडे? म्हणजे तू इथे नोकरी पण कर आणि शिक्षण पण पूर्ण कर. नको गौरी, नको. का नको गौरी? तुमच्या नवीन घरात अजून एकाची अडचण कशाला ना? तर त्यात अडचण कसली? अगं मला नक्की आवडेल शहरात येऊन काम करायला, शिकायला, तुला भेटायला. तुम्ही आता कुठे शहरात गेलात? घर उभं करताय. तुमचं एकदा बसतान बसलं ना की मी येईनच की. बरं पण तेव्हा अजिबात कारण चालणार नाहीयेत. नाही ग. तू कशी आहेस? घर कसं आहे? मी मस्त. घर पण छान आहे. मुळात बाबा आनंदात आहे. आता एखादा जॉब शोधीन आणि जॉब सांभाळत MBA पूर्ण करीन. सध्या ठीक चालू आहे पण खूप आठवण येते रे गावची. मग ये ना परत. काय? काही नाही ग, तुझं चांगलं चाललंय ना हे ऐकून खूप बरं वाटलं. एवढ्या मोठ्या शहरात तुम्ही कसे राहाल, पण तुम्ही आनंदात आहात हे ऐकून खूप बरं वाटलं. काळजी घे स्वतःची आणि घरच्यांची. हो पण तू कसा आहेस? मी मस्त. हे बघ तू अजिबात दुःखी राहू नकोस. काही ना काहीतरी मार्ग नक्की काढू आपण यातून. तू मेहनत घेतलेलीस पण नाही मिळालं ना यश, म्हणून खचून जाऊ नकोस अजिबात. आणि एकटं वाटलं तर कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना भेट, बरं वाटेल बघ तुला. तुला नाही ना एकटं वाटत? कोणी मित्र झालेत का तुझे? नाही अजून नाही झालेत ओळखी, पण नंतर ओळखी झाल्यानंतर होतील मित्र. बरोबर. पण तुझ्यासारखा मित्र नाही मिळणार. अरे मिहीर, मी उशीर झालाय. हे बघ तुझ्याशी बोलताना वेळेचं भानच उरत नाही. मी नंतर करते हा तुला फोन. काळजी घे स्वतःची. हा हॅलो गौरी. हॅलो हॅलो. कितना हुआ? तू मेहनत कर, आपोआप सगळे मार्ग सुटतील. हो तुम्ही का मला एवढं सगळं समजून सांगताय? हा बघ मी काकाकडे जाईन
आणि काकाकडनं घेईन ना पैसे ऍडमिशन साठी काय त्याची गरज नाही कळलं ना. एक चांगली बातमी आहे, गौरी युनिव्हर्सिटी मध्ये आठवी आली आहे. सुशिक्षित बेकारांमध्ये एकानं वाढ झाली. खूप दिवसांनी इतक्या आनंदात पाहिलं मी त्यांना. आणि ना सारखं ईश्वर भाऊजींबद्दलच बोलत होते, त्यांचंच कौतुक. दादा आज आपली कंपनी जॉईन करतो. गॉड, मला वाटलं फक्त तू बोलण्यापुरतं. यू आर इम्पॉसिबल ईश्वर.